हॅलो फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे रुपालीज इंडियन क्युझिनमध्ये। आज मी करणार आहे दोडक्याचे मुठे। रोज रात्री काय स्वयंपाकाला करायचा हा प्रश्न सर्वांना पडतो, त्यासाठी एखाद्या वेळेस हा पदार्थ करून पहा, तुमची भूकही जाईल आणि तुम्हा सर्वांना आवडेल। लहान मुलं दोडके खात नसेल ते पण खायला लागते, अतिशय सुंदर अशी याची चव लागते। रेसिपीला सुरुवात करायच्या आधी माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीची। त्यासाठी ही मी शिरीचे दोडके घेतले आहे, तुम्ही बघू शकता हे दोडके कसे आहे। त्यानंतर ही छोटी गंजोलीभर मी कणकेचं पीठ घेतलेलं आहे आणि एक लहान वाटी ज्वारीचं पीठ आणि त्याच्या त्याच पिठा वाटीच्या मापाने बेसन घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ, ओवा, एक चमचा ओवा, 2 चमचे तीळ, 2 छोटे चमचे हळद, तिखट 1/2 चमचा। आपण दोडक्याच्या मुठ्यामध्ये तिखट कमीच घालणार आहोत कारण आपल्या भाजीत तिखट राहणार आहे। 1 मोठा चमचा मोहन, हे सर्व साहित्य टाकून त्याला कालवून घ्यायचे आहे आणि पाण्याने घट्टसर भिजवून घ्यायचे आहे। ही कणिक जी आपण भिजवून राहिलो ही जास्त नरम भिजवायची नाही, कडक भिजवायची आहे। तुम्ही बघू शकता आपली कणिक भिजून तयार आहे। या प्रकारे आपल्याला कणिक एवढी प्रकारची घट्ट भिजवायची आहे। आता हा गोळा, भिजवलेला गोळा 10 मिनिटांसाठी मुरू द्यायचा। आता आपण दोडके सोलून घ्यायचे आणि या प्रकारचे बारीक बारीक पीसेस करून घ्यायचे। याप्रमाणे तुम्ही जर बारीक कापली तर ती मुलांच्या तोंडात जरी गेली त्यांना त्याची चव जाणून येत नाही आणि मुलं ते सहजपणे खातात। एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला, कोडलिंबाचा पाला। प्रथम गॅसवर गंज गरम तळपून घ्यायचं आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल। तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी टाकायची, मोहरी तळतळली की त्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा टाकायचा, कडुलिंबाची पानं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा लसणाची पेस्ट ती पण थोडी मिक्स करून घ्यायची। एक चमचा हळद, 1.5 चमचा तिखट, सर्व मिक्स करून घ्या। एक छोटा चमचा धण्याची पावडर। आता यामध्ये बारीक चिरलेले आहे दोडके घालून घ्यायचे आहे आणि भाजी मिक्स करून द्यायची आहे। चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचे आहे आणि भाजी मिक्स करून द्यायची। आणि त्यावर झाकण ठेवून जरा मंद आचेवर शिजू द्यायचं आहे। आता हा गोळा आपला मुरला, आपण 10 मिनटं मुरत ठेवला होता। आता याचे आपण मुठ्याचे आकार करून घेणार आहे। त्यासाठी छोटीशी गोल आकाराची हुंडी घेऊन त्याला ह्या प्रकारे हातामध्ये बोटांच्या साह्याने पेस्ट करून त्याला मुठ्यांचा आकार द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी कसं केलं आहे। तेल बोटांना तेलाचा हात लावला आहे, गोल केला आहे आणि त्यामध्ये 3 बोटांचं असं प्रेस 3 बोटांनी प्रेस केलेला आहे। अशा प्रकारे आपला हा मुठ्याचा आकार तयार होतो। असे आपल्याला पूर्ण गोळ्यांचे मुठे तयार करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता आपले मुठे तयार झाले आहे। आज आपण आपली भाजी बघून घेऊया। दोडके हे फार लवकर शिजतात। आपले दोडके शिजलेले आहे, त्यामध्ये आता 1 ते 1.5 गडवा आपण पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये
काळा मसाला, एक चमचा छोटा काळा मसाला टाकून द्यायचा आहे आणि आंबटपणासाठी अर्धा लिंबू पिळून त्यात घालायचं आहे. लिंबामुळे छान टेस्ट येते. तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही आमचूर पावडरसुद्धा टाकू शकता. आता या भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आली की त्यामध्ये मुठे सोडायचे आहे. मुठे उकळी असताना सोडायची आहे आणि मुठे टाकल्यानंतर पावर, गॅसचा पावर कमी करायचा आहे. मंद आचेवर याला शिजू द्यायचे आणि झाकण ठेवायचं. झाकण असं थोडंसं फट ठेवायचे जेणेकरून तो रस्सा बाहेर जाणार नाही. आणि हे बघा, मुठे पूर्ण खालून शिजून वर आलेले आहे म्हणजे आपले मुठे तयार झाले आहे. त्याला पुन्हा थोडंसं पूर्ण झाकण ठेवून 5 मिनटं शिजू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपले मुठे तयार झालेले आहे. त्याचा रस्सा पण थोडासा घट्टसर आलेला आहे. आता हे शिजले कसे बघायचे, त्यासाठी चमच्यात घेऊन त्याला चाकूने असं काप करताना आपल्याला तो मुठा असा कडक लागतो कापताना. जर तो नरम असेल तर शिजला नाही आणि कापताना कडक वाटला तर शिजला असं समजायचं. आता 2 मिनटं आणखी झाकण लावून याला शिजू द्यायचं. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून देऊ आणि गॅस बंद करून द्यायचं. आपले मुठे तयार झाले आहे आणि हे मुठे आपण एका प्लेटिंगमध्ये सर्व्ह करू. हे मुठे गरमागरम खायला छान लागतात, थंडे खायला चांगले लागत नाही. त्यामुळे तुम्ही केल्याबरोबर गरमागरम खा आणि तुम्हाला कसे आणि ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका. माझी रेसिपी आवडल्यास मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.